हेलो एवरीवन, माय सेल्फ मिस्टर बेरोयकर प्रणव, लेक्चरर, डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग, विद्यावर्धिनी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, पालघारवटी। तर आपण बघा, लास्ट 3 लेक्चर्सपासून आपण बघतो आहे की आपला फर्स्ट चॅप्टर बघतो आहे इलेक्ट्रिकल कॉन्झर्वेशन ऑन बेसिक्स किंवा इलेक्ट्रिकल कॉन्झर्वेशन बेसिक्स। त्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बघितल्यात, त्यामधले रिमेनिंग जे दोन पार्ट्स आहेत तर ते आपण आज एक्सप्लेन करूयात आणि हा युनिट कम्प्लीट करूयात। ओके, तर यामधला सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट राहिला होता तो म्हणजे काय, मेडा। तर जसं आपण BEE किंवा ECA एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001 किंवा BEE ही जशी आपण इन्स्टिट्यूट बघितली होती, त्याप्रकारे हे मेडा म्हणून हे आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठी हे एक एजन्सी आहे। तर हिचं नाव काय बघा, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन। हे मेडा म्हणून काय केलेलं आहे, आपल्याकडं इंट्रोड्यूस केलेलं आहे। तर मेडामध्ये आता काय की पॉईंट्स आहेत ते आपण बघूयात। त्याच्या आधी मी जरासं तुम्हाला आधी आठवण करून देतो की आपण लास्ट टाईम म्हणजे कुठल्या लिंक थ्रू येत होतो। तर आपण सुरुवातीला काय बघत होतो की एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001 हा आपण बघत होतो की त्या तो ॲक्ट नक्की कशासाठी तयार केलेला आहे किंवा त्याचे की पॉईंट्स काय आहेत किंवा तो नक्की कोण इस्टॅब्लिश करतं आणि कोण त्यासाठी काय रूल्स अँड रेग्युलेशन्स काय करतं तयार करतं। त्याचबरोबर आपण पुढं BEE हे बघितलं होतं की BEE नक्की कोण आहे, कोण रिकमेंडेटरी बॉडी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची असते आणि ती त्याचं काम काय असतं आहे की हा जो एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001 आहे याचं जे वर्कआउट आहे ऑल ओवर इंडिया, तर ते व्यवस्थित होतं की नाही यामध्ये ज्या गोष्टी आहेत ते बघायचं काम कोण करत असतं, हे BEE करत असतं। आता त्याचबरोबर अजून एक स्टेट लेवलला, म्हणजे आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये बिलॉंग करतो, तर या महाराष्ट्र स्टेटसाठी या BEE प्रकारेच ही जी दुसरी असोसिएशन आहे तिचं नाव आहे मेडा, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन। तर मेडाचे आपण की पॉईंट्स बघूयात आज। तर मेडा इज अन एजन्सी डेझिग्नेटेड बाय BEE फॉर स्टेट अँड द मेन फंक्शन ऑफ इज द इम्प्लिमेंटेशन ऑफ द ECA 2001। तर बघा, जसं BEE काम काय होतं की ECA इम्प्लिमेंटेशन ऑल ओवर इंडिया होतं की नाही हे बघणं, त्याचप्रकारे मेडाचं काम काय आहे की ECA इम्प्लिमेंटेशन आपल्या पूर्ण स्टेटसाठी होतं की नाही याच्यावरती काय करणं, वॉच करणं। आणि ती कोणाबरोबर डेझिग्नेटेड आहे बघा, तर BEE बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात जर बघायचं गेलं तर हा एक प्रकारचा फ्लोचार्ट आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यात टॉपला कोण येतं, एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट येतो, त्याच्या खालोखाल काय येतं की BEE येतं आणि BEEच्या खालोखाल काय येतं, स्टेट वाईज वेगवेगळ्या असोसिएशन्स येतात। मग आपण कुठली बघतो आहे, तर आपल्या महाराष्ट्र स्टेटसाठीची असोसिएशन बघतो आहे, बरोबर आहे। म्हणजे बघा, ही जी मेडा आहे ही मेडा कुणाला रिपोर्ट करणार, तर BEE कुणाला रिपोर्ट करणार, तर ECA ॲक्ट 2001 करणार, बरोबर आहे। म्हणजे या गोष्टी किंवा मिनिस्ट्रीला करणार, सेंट्रल मिनिस्ट्रीला। तर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट होत आहेत की नाही ह्याचं काम कोण करत असतं, हे मेडा करत असतं, ठीक आहे। सेकंड पॉईंट काय बघा, इट कोऑर्डिनेट विथ सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर आहे ना। म्हणजे स्टेटमधल्या ज्या गोष्टी आहेत त्या इम्प्लिमेंट होत आहेत की नाही याचं जे रिपोर्टिंग आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटला कोण करत असणार आहे, तर हे मेडा करत असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर काय बघा, फॅसिलिटेट्स रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट ॲट द स्टेट लेवल। म्हणजे हे नवीन नवीन जे एनर्जी डेव्हलपमेंटसाठी जे स्टेट लेवलचे जे फंडिंग आहे, त्या फंडिंगबद्दलच्या ज्या गोष्टी आहेत किंवा ते फंडिंग कुठे यूज करायचे आहेत, कुठल्या ठिकाणी अप्लाय करायचे आहेत, त्याचबरोबर सबसिडीज ज्या आहेत त्या कुठे डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत स्टेट लेवलला, ठीक आहे, किंवा कुठले कुठले छोटे छोटे प्रोजेक्ट्स चालू आहेत त्यांना आपण काय करायचं आहे की एक प्रकारचं प्रोत्साहन द्यायचं आहे किंवा प्रमोट करायचं आहे किंवा वेगवेगळे सेमिनार्स अरेंज करायचे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी हे कोण करत असतं, तर मेडा करत असतं, बरोबर आहे। त्यानंतर 4.2 प्रमोट अँड डेव्हलप एनर्जी इफिशियन्सी। म्हणजे ECAच्या अंतर्गत येणारे किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्टच्या अंतर्गत येणारे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत किंवा वेगवेगळे प्रोग्रॅम्स आहेत, प्रमोशनल प्रोग्रॅम्स आहेत एनर्जी इफिशियन्सीबद्दलचे, कॉन्झर्वेशनबद्दलचे, तर त्या सगळ्या गोष्टीच्या ह्या स्टेटमध्ये त्याचा ॲक्च्युअलीमध्ये त्याला काय म्हणतात की यूज करायचं काम कोण करत असतं, तर हे मेडा करत असतं, बरोबर आहे ना। म्हणजे प्रॅक्टिकली ते वर्क होतं की नाही किंवा ॲक्च्युअलमध्ये जाऊन आपण त्या गोष्टी प्रमोट करतो आहे की नाही या सगळ्या गोष्टी कोण करत असतं, तर मेडा करत असतं, ठीक आहे। लास्ट बट काय बघा, मेडा क्यूज फायनान्शियल डिप्लॉयमेंट टू रिन्युएबल एनर्जी सिस्टीम, बरोबर आहे ना। मग इथले जे छोटे छोटे प्रोडक्ट्स आहेत जे रिन्युएबल एनर्जी सोर्सला काय करतात, इम्प्लिमेंट करतात, म्हणजे छोटे काय असतील, हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स असतील किंवा छोटे छोटे विंड पॉवर स्टेशन्स असतील। आता जर आपण जर कोणी सातारा साईडला जात असाल तर तुम्हाला बघायला मिळतं
बरोबर आहे ना, की रोड साईडला काय आहेत विंड पॉवर स्टेशन्स आहेत, तर असे छोटे विंड पॉवर स्टेशन्स असतील, तर या सगळ्यांना फायनान्शियली सबसिडी देण्याचं किंवा त्यांना फायनान्शियली एम्पॉवरमेंट देण्याचं काम कोण करत असतं? मेडा करत असतं. जेणेकरून काय होईल बघा, की ह्या फायनान्शियल सपोर्टमुळे असेल किंवा ह्या सबसिडीमुळे असेल किंवा ह्या प्रमोटिंग प्रोग्रॅममुळे असेल, तर तुमची जी रिन्युएबल एनर्जी सोर्सेसबद्दलची जी जागृती आहे ती खूप जास्त होईल. त्याचबरोबर कॉन्झर्वेशनबद्दलची सुद्धा तुमचं काय होईल, म्हणजे जी आपण सुरुवातीला बघत होतो की आपली जी फॉसिल फ्युअल्सवरची जी डिपेंडन्सी आहे ती काय होतील, कमी कमी होतील. ओके, त्यानंतर काय म्हटलं बघा, क्रिएट्स सुटेबल पॉलिसीज इन ऑर्डर टू परस्यू कमर्शियली फिजिबल रिन्युएबल प्रोजेक्ट्स विथ लार्ज स्केल प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. आता हे मगाशी मी वरच्या ह्याच्यात काय म्हटलं की फायनान्शियली सबसिडी देणं कशाला, तर सिंग्युलर प्रोजेक्ट्स असतील तर, म्हणजे छोटे छोटे प्रोजेक्ट्स असतील तर. आपल्या भद्रगड तालुक्यामध्ये पण बघा, एक लहान लहान हायड्रो प्रोजेक्ट्स आहेत, किंवा जर कोण गडिंगला जात असेल तर गडिंगला एंट्री करताना आपण या साईडला राईट साईडला एक सोलारचा पण सुद्धा आपल्याला काय दिसतो, प्रोजेक्ट दिसतो. किंवा आता मोठ्या कमर्शियल बिल्डिंग्स आहेत, उदाहरणच घ्यायचं झालं तर आपलं कॉलेज, तर आपल्या कॉलेजच्या रूफवरती काय केलेलं आहे बघा, 10 kW इतक्या क्षमतेचं आपण काय केलेलं आहे, सोलार स्टेशन इन्स्टॉल केलेलं आहे. बरोबर आहे ना? मग अशा प्रकारे जर कोण प्रायव्हेट सेक्टरमध्ये कमर्शियलाइज होऊन जर मोठ्या प्रमाणामध्ये जर ह्या रिन्युएबल सोर्सेससाठी इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करणं, त्यांना लागणाऱ्या गोष्टी असतील किंवा लीगल पॉलिसीज असतील त्यांच्या, त्या क्लिअर करणं, त्याचबरोबर स्टेटमध्ये आपल्या जर ती इन्स्टॉल करणार असतील तर आपलं स्टेट आणि जी सेंट्रल मिनिस्ट्री आहे किंवा जो कॉन्झर्वेशन ॲक्टसाठी जी मिनिस्ट्री आहे, तर त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून देणं याचं काम कोण करत असतं, तर हे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन किंवा मेडा करत असतं. ठीक आहे, म्हणजे बघा साधारण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की साधारण मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतो कसा बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा येतो एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, एनर्जी कन्झर्वेशन केलं पाहिजे. मग त्यासाठी कुठल्या कुठल्या रूल्स आहेत, कुठले कुठले रेग्युलेशन्स आहेत, त्यासाठी कुठल्या कुठल्या की पॉईंट्स आहेत हे आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. मग त्यासाठीची काय बघा, एक सेंट्रल मिनिस्ट्री आहे. बरोबर आहे, त्या सेंट्रल मिनिस्ट्रीच्या बरोबर खाली कोण आहे, तर BEE आहे. बरोबर आहे ना? तर BEE काय काम करतं, तर ह्या एनर्जी कन्झर्वेशन ॲक्टचं ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंटेशन होत आहे की नाही पूर्ण ऑल ओवर इंडिया याचं काम कोण बघत असतं, BEE बघत असतं. आणि BEE नंतर म्हणजे आपण इंडियानंतर आपलं काय येतं, महाराष्ट्र स्टेट येतं. तर ह्या महाराष्ट्र स्टेटमध्ये ह्या कॉन्झर्वेशन ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन होतं की नाही, त्याचबरोबर जे सेंट्रलकडून मिळणारे फंडिंग आहे किंवा ज्या प्रमोशनल प्रोग्रॅमसाठी मिळणारं फंडिंग आहे, तर या गोष्टींचं ॲक्च्युअलमध्ये डिस्ट्रीब्युशन राईट वेनं होतं की नाही हे सगळं बघायचं काम कोण करत असतं, हे महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट असोसिएशन करत असतं. ओके, तर यातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे MNRE, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. तर आता प्रश्न असा आहे की हे ॲक्च्युअलमध्ये सिलॅबसला तुम्हाला किंवा बुकमध्ये दिलेलं नाही आहे MNRE म्हणजे काय. ठीक आहे, पण काय होतं बघा, बऱ्याच वेळा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं असते. आणि मोस्ट ऑफ द वे काय होतं आहे की तुमच्या लास्ट एक्झामला याच्यावरती एखादा छोटासा 2 मार्कचा क्वेश्चन पडू शकतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहेत तर त्यांना तर हा प्रश्न पडूच शकतो नक्की. त्याच्यामुळं हे माहीत असणं गरजेचं आहे. तर MNRE पहिली गोष्ट म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. ठीक आहे, तर तिचं काम काय बघा, मॅपिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ द टेक्नॉलॉजी. सेकंड आहे, डिसाइड पॉलिसीज टू डिप्लॉय लोकली डेव्हलप्ड न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स. थर्ड, रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन एनर्जी सेक्टर. फोर्थ, प्रमोशन विथ इंटरनॅशनल अँड नॅशनल अबाउट एनर्जी सेव्हिंग प्रोग्राम अँड कोऑर्डिनेट विथ स्मॉल रिन्युएबल एनर्जी स्टेशन्स. ठीक आहे, आता हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, तसं समजायला कठीण आहे. तुम्ही बघून पण शकताय MNRE साईटवरती, तुम्ही बघू शकताय की MNRE नक्की कुठले प्रोजेक्ट्स आपल्याला काय करते, प्रमोट करते. तर त्यातला एक सोप्पा प्रोजेक्ट सांगतो तुम्हाला, तो म्हणजे काय, जी आपल्याला सोलार सबसिडी मिळते. आपल्याला काय मिळते, सोलार स्टेशनसाठी जी सबसिडी मिळते, तर ती सबसिडी कुणाकडून मिळत असते, तर ह्या MNRE मिळत असते. म्हणजे थोडक्यात जे एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट जो आहे तिथली बॉडी म्हणजे कोण, तर ही MNRE. ठीक आहे, मग MNRE खाली BEE येतं आणि BEE खाली आपण कोण येतो, MEDA येतं. लक्षात आलं? तर MNRE काम काय बघा, मॅपिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ द टेक्नॉलॉजी. ठीक आहे, तर MNRE पहिलं फंक्शन काय बघा, मॅपिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफ टेक्नॉलॉजी, की टेक्नॉलॉजी ॲक्च्युअलमध्ये कुठली यूज होते आणि त्याच्यामध्ये कुठलं इम्प्लिमेंटेशन केलं. तर ह्या गोष्टीचं जे मॅपिंग आहे किंवा त्याचं जे इव्हॅल्युएशन आहे, ती जी टीम आहे तर ती कोणा अंडर काम करत असते, MNRE अंडर काम करत असते. मग त्यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स असतात किंवा त्यासाठी वेगवेगळे डायरेक्टरी बोर्ड्स असतात, ते याच्यावरती काम करत असतात. सेकंड काय बघा, डिसाईड पॉलिसीज टू डिप्लॉय लोकली डेव्हलप्ड अँड न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स.
आता ह्याच्यात अर्थ याचा काय की जर समजा लोकली डेव्हलप्ड एखादा न्यू किंवा रिन्युएबल्स एनर्जी सिस्टीम जर एखादी इन्स्टॉल होत असेल, म्हणजेच मग अशी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं की सोलार सिस्टीम असेल, मग अशा प्रकारे विंड पॉवर स्टेशन्स पण असतात, म्हणजे पवनचक्की पण आपण काय करू शकतो, उभा करू शकतो, किंवा हायब्रिड स्टेशन्स असतात, म्हणजे विंड पॉवर आणि सोलार एनर्जी असं मिळून मिक्स मिळून असतात, किंवा छोटे छोटे हायड्रो पॉवर स्टेशन्स असतात. तर यासाठी लागणाऱ्या ज्या लीगली ॲस्पेक्ट्स आहेत, ठीक आहे, तर त्याला जे ॲक्च्युअलमध्ये सहमती असते म्हणा, किंवा त्याला जे कायमस्वरूपी ते करण्यासाठी जी परमिशन्स असतात, तर ती परमिशन्स द्यायचं काम कोण करत असतं? एमएनआरई. मग अशी मी मेडामध्ये काय सांगितलं तुम्हाला की जर आपल्या अशा स्टेटमध्ये जर आपण असे एखादं छोटंसं इन्स्टॉलेशन करणार असू आणि त्याचं जर तुम्हाला जर फंडिंग आहे किंवा त्याबद्दलचे जे लीगल ॲस्पेक्ट्स आहेत, तर ते एमएनआरई बरोबर जर तुम्हाला कोऑर्डिनेट करायचे असतील, तर त्यासाठी कोऑर्डिनेशन म्हणून मेडा तुमच्यामध्ये असतं. पण ॲक्च्युली याला जे कन्फर्मेशन आहे किंवा त्याचं जे ॲक्च्युअलमध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशनचं इम्प्लिमेंटेशन आहे, तर ते कोण देत असतं? आपल्याला एमएनआरई देत असतं. थर्ड काय बघा, एमएनआरईचं काम रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन एनर्जी सेक्टर. आता एनर्जी सेक्टरमध्ये ॲक्च्युअली म्हणजे एनर्जी सेक्टर म्हणण्यापेक्षा ह्या न्यू अँड रिन्युएबल एनर्जी सोर्सेसमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारचे जर टेक्नॉलॉजी इन्वॉल्व्ह होत असतील, तर बघा पूर्वी कसं होतं बघा की सोलार पॅनल्स ही कशी होती की फक्त स्टेडी होती. आज जर तुम्ही बघितलं तर सोलार पॅनल्स अशी आहेत की सनलाईटनुसार ते काय होतात, रोटेट होतात. मग हे काय झालं, एक प्रकारची डेव्हलपमेंट झाली कशामध्ये, तर ह्या रिन्युएबल एनर्जी सोर्सेसच्या टेक्नॉलॉजीमध्ये. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये रिसर्च करणं आणि त्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट्स असतील किंवा इफिशियंट प्रॉडक्ट्स असतील, तर ते डेव्हलप करणं याचं काम कोण करत असतं? तर एमएनआरई करत असतं. ठीक आहे, म्हणजे R&D हा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल किंवा तो तुम्ही आता तुम्हाला जो एंटरप्रेन्युअर डेव्हलपमेंट जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते शिकाल. तर त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट करायचं काम कोण करत असतं एनर्जी सेक्टरमध्ये? तर हे एमएनआरईची टीम करत असते. त्याबरोबर काय बघा, प्रमोशन विथ इंटरनॅशनल नॅशनल अबाउट एनर्जी सेव्हिंग प्रोग्रॅम, म्हणजे एनर्जी सेव्हिंग जो प्रोग्रॅम आहे किंवा त्याबद्दलचे जे आपण काय आजपर्यंत काय गोष्टी केलेल्या आहेत, मग त्यासाठी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स आपण स्थापन केलेले असतील, करिक्युलममध्ये बदल केलेला असेल, किंवा स्टार अँड लेबलिंग म्हणजे आपण जे स्टार रेटिंग ॲप्लायन्सेस असतील त्याबद्दल यूज करायसाठी असेल, किंवा आपण रिन्युएबल एनर्जीला आपण जर हे करत असू, प्रमोट करत असू, आपली जर फॉसिल फ्युअलवरची डिपेंडन्सी कमी करायची आहे, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे काय प्रोग्रॅम्स आहेत, तर त्याला इंटरनॅशनली आणि नॅशनली प्रमोट करायचं काम कोण करत असतं? तर एमएनआरई करत असतं. तुम्ही एमएनआरईच्या वेबसाईटवरती आत्ता जर गेलात तर ते सगळ्यांनी काम करायचं आहे, एमएनआरईच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं बघायचं आहे की एमएनआरई नक्की काय काय करतं, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कोऑर्डिनेट विथ स्मॉल रिन्युएबल एनर्जी स्टेशन्स. आता ही जर स्टेशन्स जे आहेत स्मॉल रिन्युएबल एनर्जी स्टेशन, ज्यांना काय केलेलं आहे एमएनआरईनं ऑलरेडी परमिशन दिलेली आहे, त्याचबरोबर त्यांना सबसिडी दिलेली असेल म्हणा किंवा फंडिंग केलेलं असेल म्हणा, तर याबरोबर त्यांचं जे कोऑर्डिनेशन आहे हे ठेवायचं कोण काम करत असतं? एमएनआरई करत असतं. की ॲक्च्युअलमध्ये खरंच जनरेशन होत आहे का, ते फेक प्रोडक्ट्स तर नाही आहेत, किंवा खरंच त्या ठिकाणी ती सिस्टीम चालू आहे का, या सगळ्या गोष्टीसाठी कोण काम करत असतं? तर एमएनआरई करत असतं. ठीक आहे, आता ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे स्टार लेबलिंग. आता याची गरज काय आहे बघा, तर इट इज अ मेजर थ्रस्ट ऑफ BEE. थ्रस्ट म्हणजे काय, म्हणण्यापेक्षा एक पॉईंट म्हणा की हा सगळ्यात मोठा पॉईंट कोणाचा आहे, की BEE पॉईंट आहे. आपण परवा बघितलं की BEE ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला स्टार लेबलिंगसाठीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय करून देतं, तयार करून देतं, बरोबर आहे ना. ते की कुणी केले पाहिजे, जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत त्यांनी ते स्टार लेबलिंगचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तर ते काय केले पाहिजेत, फॉलो केले पाहिजे. ठीक आहे, सेकंड काय म्हटलं बघा, प्रोव्हाइड द कन्झ्युमर बेटर चॉईस बाय गिविंग इन्फॉर्मेशन अबाउट द एनर्जी सेव्हिंग अँड हेन्स कॉस्ट सेव्हिंग पोटेन्शियल ऑफ द रिलेव्हंट मार्केटेड हाऊस होल्ड अँड ऑदर इक्विपमेंट, बरोबर आहे. अँड थर्ड काय म्हटलं आहे, द स्कीम लेज डाऊन मिनिमम परफॉर्मन्स स्टँडर्ड्स फॉर द हाय एनर्जी अँड यूज इक्विपमेंट ॲप्लायन्सेस अँड कंपेल्स द डिस्प्ले ऑफ एनर्जी परफॉर्मन्स लेबल्स ऑन देम. आता याचा अर्थ काय तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, बुकिश सेंटेन्स आहे. तर याचा अर्थ काय बघा, एक म्हणजे काय की हा सगळ्यात मोठा पहिला जो स्टार लेबलिंग आहे, तर हे काय आहे बघा की सगळ्यात मोठा की पॉईंट आहे कशाचा, तर BEE. ठीक आहे, आता स्टार लेबलिंग काय करतं, तर तुम्हाला काय करतं, जे कंझ्युमर्स आहेत त्यांच्या माहिती करता म्हणा किंवा त्यांच्या बेटर इन्फॉर्मेशन करता काय करतं, की स्टार आणि त्याच्यावरती स्टार रेटिंग देतं एखाद्या ॲप्लायन्सवरती, बरोबर आहे ना. तर स्टार रेटिंग दिल्यामुळे काय होतं, तुम्हाला त्या इन्स्ट्रुमेंटबद्दल किंवा तुम्हाला त्या ॲप्लायन्सबद्दल काय होतं, बऱ्याचशा गोष्टी समजतात. काय समजतं, तर ते ॲप्लायन्स कुठल्या रेटिंगचं आहे, त्याचबरोबर
कुठलं रेटिंग समजा 4-star रेटिंग जर असेल आणि ते समजा जर 200 वॅटचं असेल तर ते ॲक्च्युअलमध्ये एका वर्षामध्ये किती युनिट्स कन्झ्युम करणार आहे. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एक बेसिक काय करू शकता, अंदाज लावू शकता की हे इतकं इतकं होणार आहे. समजा एखाद्या गोष्टीचं जर स्टँडर्ड किंवा लेबलिंग केलेलंच नसेल तर तुम्ही समजू शकता की हे काय नाही आहे, की हे BEE ने दिलेल्या रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे काय केलेलं नाही आहे, मॅन्युफॅक्चर केलेलं नाही आहे. मग त्यावेळी कन्झ्युमर काय करू शकतो, तर ते बाय करायचं थांबू शकतो. मग ज्या गोष्टीनं तुम्हाला बेटर परफॉर्मन्ससाठी वेगवेगळे इक्विपमेंट्स जर बाय करायचे असतील तर त्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत तर त्यानुसार हे स्टार लेबलिंग काय केलेलं असते, त्या इन्स्ट्रुमेंटला असेल किंवा त्या ॲप्लायन्सेसला काय केलेलं असते, दिलेलं असते. बरोबर आहे ना? आता हे मोस्टली स्टार लेबलिंग कशाला दिलेलं आहे बघा, तर तुम्हाला मी ते सांगतो. तर स्टार लेबलिंग कशाला दिलं असते तर मी बरेचशा ॲप्लायन्सची नावं घेतो, ती तुम्हाला मोस्ट ऑफली माहीत असतील. रूम एअर कंडिशनर, सिलिंग फॅन, कलर टेलिव्हिजन, कम्प्युटर, डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, डोमेस्टिक गॅस स्टोव, फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर, जनरल पर्पज इंडस्ट्रियल मोटर, ओपन वेल सबमर्सिबल पंपसेट, स्टेशनरी टाईप वॉटर हीटर, सबमर्सिबल पंपसेट, वॉशिंग मशीन, मग सेमी असेल, टॉप लोड असेल, फ्रंट लोड असेल, फुल ॲटोमॅटिक असेल, बलास्ट, सॉलिड स्टेट इन्व्हर्टर, ऑफिस ऑटोमेशन प्रोडक्ट्स, डिझेल इंजिन ड्रिवन मोनोसेट पंप्स फॉर ॲग्रिकल्चर, त्यानंतर डिझेल जनरेटर सेट, LED लॅम्प्स, रूम एअर कंडिशनर, त्यानंतर चिलर्स, ॲग्रिकल्चरल पंप्स, एटसेट्रा. म्हणजे जे आपण हेवी, थोडक्यात ह्याच्यातनं काय लक्षात येते की जे आपण हेवी इक्विपमेंट्स यूज करतो आहे कशासाठी, तर आपल्या डेली यूजसाठी. मग मोस्टली काय बघा, पाण्याची मोटर असेल, रेफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज असेल, सिलिंग फॅन असतील, एअर कंडिशनर असेल, रूम कूलर्स असतील, त्याचबरोबर अजून काय दिले बघा त्यांनी, सिलिंग फॅन दिलेला आहे. बरोबर आहे ना? ह्या गोष्टी ज्या आहेत, किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असतात, बरोबर आहे. तर ह्या गोष्टींसाठी स्टार लेबलिंग मोस्टली काय केलेलं असतं, म्हणजे जे पॉवर सोर्सेस, पॉवर इक्विपमेंट्स आहेत, तर त्यासाठी काय केलेलं असतं, हे स्टार लेबलिंग त्यांनी काय केलेलं असतं, प्रोव्हाइड केलेलं असतं. ओके, आता हा चॅप्टर आपला इथं संपतो आहे. आता ह्याच्यामध्ये समरी बघूया आपण. समरी म्हणजे काय, की थोडक्यात ह्या चॅप्टरवरती आपण काय काय शिकलो. तर सगळ्यात पहिली गोष्ट, एनर्जी सिनारिओ बघितला. एनर्जी सिनारिओ म्हणजे आत्ताची वस्तुस्थिती बघितली, आणि एनर्जी कॉन्झर्वेशनची गरज काय आहे तीसुद्धा आपण काय केली, बघितली की ऑल ओव्हर इंडियाची परिस्थिती पण काय आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्राची परिस्थिती एनर्जीची काय आहे किंवा इलेक्ट्रिसिटीची काय आहे, तर ती आपण बघितली. आता ह्यामध्ये तुम्हाला काम काय करायचं होतं, मी तुम्हाला ते तेव्हा पण सांगितलेलं, मी तुम्हाला आत्तासुद्धा सांगतो आहे, आणि मी तुम्हाला ते असाइनमेंटमध्ये देईनसुद्धा, की तुम्ही काय करायचं आहे, महाराष्ट्र स्टेटच्या महाजनको ह्या वेबसाईटवरती काय करायचं आहे, जाऊन बघायचं आहे की करंट जनरेशन काय आहे, ठीक आहे, आणि त्याबद्दलचे डिटेल्स. मग त्यामध्ये तुम्हाला काय कळेल की आपण कुठल्या सोर्सवरती मोस्टली डिपेंडंट आहे, म्हणजे कुठल्या सोर्सवरती काय आहे इलेक्ट्रिसिटीसाठी डिपेंडंट आहे, आणि त्यातनं आपण किती आउटपुट घेतो आहे, आणि ॲक्च्युअलमध्ये महाराष्ट्राची डिमांड किती आहे, महाराष्ट्राचं करंट जनरेशन किती आहे, आणि महाराष्ट्र सप्लाय किती करतो आहे, आणि त्यामधला मग तो जो गॅप आहे, डिमांड सप्लाय गॅप, तर तो काय असतो तो तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ एनर्जी सोर्सेस. मग ती प्रायमरी सेकंडरी आपण बघितली की सोर्स कुठून एक्स्ट्रॅक्ट केले जातात, त्यातनं प्रायमरी म्हणून आपल्याला काय आउटपुट मिळतं, प्रायमरी आउटपुट मिळाल्यानंतर त्यातनं सेकंडरी आउटपुट आपल्याला काय मिळतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय केल्यात, एका टेबलच्या माध्यमातून किंवा एका फ्लोचार्टच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. थर्ड जो महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर व्हॉट इज मीन बाय एनर्जी कन्झर्वेशन अँड व्हॉट इज मीन बाय एनर्जी ऑडिट. ॲटलीस्ट तुम्हाला डेफिनेशन पाठ असणं गरजेचं आहे, कारण का पेपरमध्ये ही 2 मार्क्सला विचारतात. ओके, फोर्थ जो आहे तो इम्पॉर्टंट पॉईंट काय होता, एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट 2001. आता एनर्जी कॉन्झर्वेशन ॲक्ट कसा इस्टॅब्लिश झाला, त्यामधले की पॉईंट्स काय आहेत, बरोबर आहे, आणि त्याच्यामध्ये नक्की काय केलं जातं ह्याबद्दलची माहिती आपण बघितली. त्यानंतर काय, BEE अँड इट्स रोल्स. आता BEE काय आहे आणि BEE रोल काय आहेत हे सुद्धा आपण काय केले, त्यामधनं बघितले. त्यानंतर काय की MEDA आणि MEDAचे रोल्स काय आहेत ते सुद्धा आपण काय केले, आत्ता जस्ट बघितले. आणि शेवटचं आपण बघितलं ते म्हणजे स्टार लेबलिंग. म्हणजे ह्या पहिल्या गोष्टीतनं आपण काय शिकलो की एनर्जी, थोडक्यात काय की एनर्जी कॉन्झर्वेशन का करायचं, एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणजे काय, एनर्जी ऑडिट म्हणजे काय, एनर्जी कॉन्झर्वेशन का करायचं, एनर्जी ऑडिट का करायचं हे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपला जो देश आहे किंवा हा इंडिया आहे, तर इंडिया ह्या एनर्जी कॉन्झर्वेशनसाठी काय काय करतं आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय करतं आहे, एक ॲक्ट त्यांनी करून ठेवला आहे. ॲक्ट तयार केल्यानंतर त्यांनी काय केलं आहे, त्यासाठी एक वेगळी मिनिस्ट्री MNRE तयार करून ठेवलेली आहे.
त्यानंतर काय केलं आहे की ते सगळं टेक्निकली स्पेसिफिकेशन्स बघायसाठी BEE म्हणून वेगळं असोसिएशन तयार करून ठेवलं आहे, आणि हे झालं सेंट्रलसाठी, आणि आपण त्यातल्या त्यात महाराष्ट्र स्टेटसाठी बोलतो आहे म्हणून आपल्या इथं MEDA त्यांनी फॉर्म करून ठेवलेली आहे या सगळ्यावरती वॉच ठेवण्यासाठी. ओके, तर ही एक प्रकारची सिस्टीम आहे. अशा प्रकारे आपला पहिला चॅप्टर ECA संपतो आहे, ज्याचं नाव होतं एनर्जी कॉन्झर्वेशन ऑन बेसिक्स किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन बेसिक्स. साधारण हा चॅप्टर 8 मार्क्सला होता आणि 2 आवर्समध्ये कम्प्लीट करायचा होता. आपण बऱ्यापैकी 3-4 तासात तो कम्प्लीट केलेला आहे. ओके, तिसरं लेक्चर असावं हे, ॲक्च्युअल चौथं लेक्चर असावं. ठीक आहे, तर याच्या पुढचा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे एनर्जी कॉन्झर्वेशन इन इलेक्ट्रिकल मशीन्स. ओके, तो आपण चॅप्टर नेक्स्ट लेक्चरपासून स्टार्ट करतो आहे. आणि आत्ता तुम्हाला याच्याबरोबरच मी नोट्स PDFसुद्धा सेंड करेन, आणि त्याचबरोबर तुम्हाला पहिली असाईनमेंटसुद्धा सेंड करेन. ती मला 2 तारखेला पाहिजे. ठीक आहे, ती येऊन चेक करून घेऊन जायची, त्यासाठी नोटबुक घालायची आहे. ओके, थँक्यू.